नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला बातमी, आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांची आणि त्यानंतर त्याचे जे पडसाद उमटतात त्याची। विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थांवर IT चे छापे पडलेले आहेत। कालपासून महाराष्ट्रात आणि देशाच्याही अन्य भागात वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागानं छापे घालायला सुरुवात केली। काल राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींवर छापे घालण्यात आले होते, तर आता काही विशिष्ट उद्योगपतींच्या घर, कार्यालय आणि अन्य ठिकाणी छापे घालण्यात आले। 23 सप्टेंबरपासून ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अर्थ मंत्रालयाचं म्हणणं आहे की एकूण 25 निवासी आणि 15 कार्यालयांवर छापे घालण्यात आले आहेत। या कार्यालयांवर छापे घालून त्यांचं अगदी बारकाईनं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यात काही धक्कादायक गोष्टी उघडकीस आले आहेत। 1050 कोटी रुपयांचे व्यवहार हे अयोग्यरित्या किंवा बेकायदेशीररित्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर 4.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली। खरं तर रोख रक्कम, त्यावरचे निर्बंध, एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा एकत्रित सापडणं, तर 4.5 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली। 3.42 कोटी रुपयांचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आले आहेत। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी। बरोबर आहे मिलिंद, देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी झालेली आहे। प्राप्तिकर खातं जे आहे त्यांनी महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थांवरती छापे टाकलेले आहे। आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांसोबत, राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकांशी संबंधित घरांवरती, कार्यालयांवरती आणि सोबतच उद्योगांवरती देखील हे सगळे छापे टाकण्यात आलेले आहेत। गेल्या 23 सप्टेंबर पासून या सगळ्या छापेमारीला सुरुवात झालेली, गेल्या 6 महिन्यापासून जास्त कालावधीपासून ही माहिती एकत्रित केली जात होती। माहिती गुप्तचर खात्याकडून एकत्र केली जात होती आणि या छाप्या दरम्यान जवळपास 25 घरं आणि जवळपास 15 कार्यालयात छापे टाकण्यात आले। त्यामध्ये 4 कार्यालयाचं सर्वेक्षण देखील करण्यात आलेलं आहे। सोबतच मुंबईमध्ये ओबेरॉय हॉटेलमध्ये काही सूट्स असतात, त्या सूट्स वरती देखील छापे टाकण्यात आलेले आहे। त्यापैकी दोघांनी हे कायमस्वरूपी भाड्याने घेतल्याची माहिती पुढे देती, ते ग्राहकांना भेटण्यासाठी त्याचा वापर केला करत होते। त्यानंतर त्या सूटच्या माध्यमातून तिथे मध्यस्थ आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेले वर्तूळ, एक संपूर्ण चेन जी होती, त्याचा भंडाफोड आयकर खात्याने केलेला आहे। आणि त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की अनेक दस्तावेज जे आहे, हे इलेक्ट्रॉनिक दस्तावेज आहे, त्या इलेक्ट्रॉनिक दस्तावेज या मध्यस्थांनी विशिष्ट सांकेतिक खुणांचा वापर करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। पण त्यापैकी काही दस्तावेज हे हस्तगत करण्यामध्ये आयकर खात्याला यश आलेलं आहे। या संपूर्ण जर आयकर मोहिमेचं यश जर बघितलं तर जवळपास 1050 कोटी रुपयाचे व्यवहार झाल्याचे या संपूर्ण प्रकरणातून पुढे आलेले आहे। उद्योजक, त्यानंतर हे मध्यस्थ आणि शासकीय अधिकारी, ही जी चेन आहे, या चेनमध्ये या प्रकारचे एवढा मोठा व्यवहार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच ज्यामध्ये अनेक सरकारी जमीनच्या संदर्भातले व्यवहार आहेत, अनेक उद्योगांना कामं मिळवून देण्यासंदर्भातले व्यवहार आहेत आणि भूमी हस्तांतरित करण्यासंदर्भातले व्यवहार आहे। या सगळ्या याच्यातून जर बघितलं, हे जे मध्यस्थ होते, हे मध्यस्थ काम मिळवण्यापासून काम पूर्णपर्यंत करण्यापर्यंत एंड टू एंड सेवा उपलब्ध करून देत होते। यामध्ये अनेक इन्क्रिमिनेटेड मॅसेज देखील हस्तगत करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठं यश हे प्राप्तिकर खात्याचं मानलं जाईल। प्रशांत, पण या कारवाया म्हणजे कालच्या महाराष्ट्रात झालेल्या काही राजकीय नेत्यांच्या संदर्भातल्या कारवाया आणि या उद्योगपतींच्या कारवाया यांचा काही संबंध आहे? महाराष्ट्रातील ज्या कारवाया आहे आणि या उद्योगपतींच्या कारवाया ज्या आहे त्यांचा थेट संबंध आहे, अशा प्रकारची माहिती प्राप्तिकर खात्याकडून मिळालेली आहे। देशात इतर ठिकाणी धाडी टाकण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास नोएडामध्ये काही ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहे, बेंगलुरुमध्ये काही ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहे। या सगळ्यांचे संबंध, या संपूर्ण हे जे नेटवर्क आहे, या नेटवर्कचा भंडाफोड आयकर खात्याने केला। गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्यावरती नजर ठेवून होते
आणि मोठे मोठे कॉर्पोरेट घराणे आणि यासोबतच अनेक ज्येष्ठ शासकीय अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक, त्याशिवाय अनेक राजकीय नेते त्यांचे नातेवाईक, या सगळ्यांनी या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातून गुंतवणूक केली, सोबतच मालमत्ता उभारली, त्यानंतर बांधकाम व्यवसायामध्ये देखील या लोकांनी मोठ्या पद्धतीने रक्कम गुंतवली आणि सोबतच ही जी सर्व पैशाचं जे देणदेण होत होतं हे आंगडिया जे सर्व्हिस असतात, आंगडिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पोहोचण्याची जी प्रक्रिया असते, जी आंगडी सर्व्हिस असते, त्या माध्यमातून हे पैसे पोहोचले जातात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातून जवळपास चार कोटी सहा लाख रुपयांची रक्कम देखील जप्त करण्यात आली. ही रोख रक्कम आहे आणि जवळपास 3 कोटी 42 लाख रुपयाचे दागिने देखील जप्त करण्यात आल्याची माहिती खास करून प्राप्तिकर खात्याने दिलेली आहे. आणि सोबतच मिळत अत्यंत महत्वाचं म्हणजे 4 लॉकर जप्त केले आहे, तर त्या 4 लॉकर मधून काय माहिती पुढे येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बर बर, प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितींबद्दल. कारण महाराष्ट्रातल्या धाडी आणि अन्य ठिकाणी देशात पडलेल्या धाडी यांचा संबंध असू शकतो जवळचा. आणि एवढंच नाही तर लॉकर बँकांचे काही जप्त करण्यात आलेत आणि यात आणखीन काही घबाड हाती लागू शकतं. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिनेसुद्धा आयकर विभागानं जप्त केले आहेत. आणि आता आणखीन एक मोठी बातमी. मुंबईमध्ये ड्रग्सच्या संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. त्याचवेळेला त्यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांचं जोरदार समर्थन केलंय. ड्रग्स संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आरोपींना घेऊन जाणारे लोक हे शासकीय यंत्रणेतील नसल्याचा खुलासा करण्यात आला. पण त्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं होतं, पण आरोपींना पकडण्याचा अधिकार हा साक्षीदाराला नसतो आणि आरोपीच्या अटकेचं काम हे यंत्रणेकडूनच झालं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान या प्रकरणात तर जे लोक कारवाईमध्ये होते ते शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नव्हते तर सत्ताधारी पक्षाशी संबंधित होते. याचा अर्थ तुम्ही यंत्रणेमध्ये पक्षीय लोकांचा समावेश करून अशा प्रकारच्या कारवाया करत आहात असा थेट आणि गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केला. संबंधित तपासक आणि त्याच्या तपास असताना जे लोक आरोपींना घेऊन जाणारे होते ते शासकीय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आला की ते काही शासकीय कर्मचारी नव्हते, पण साक्षीदार म्हणून आम्ही बोलवले होते. साक्षीदार बोलवतात कशाला? एखादी गोष्ट त्या ठिकाणी गर्दीची दाखव ऐकण्याच्यासाठी, पाहण्याच्यासाठी आणि वेळप्रसंगी त्याची साक्ष कोर्टात देण्याच्यासाठी. पण त्याला पकडण्याच्या संबंधीचा अधिकार हा काही साक्षीदाराचा असत नाही, ती यंत्रणेनेच केली पाहिजे. आणि टेलिव्हिजनवर काल असं बघायला मिळालं की हे जे लोक आहेत की जे प्रत्यक्ष शासकीय अधिकारी कर्मचारी नाहीत, बाहेरचे आहेत, सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत, ते तथाकथित कोणी आरोपी असतील त्यांना पकडून घेऊन जातात. याचा अर्थ तुम्ही या यंत्रणेत पक्षीय लोकांना तुम्ही त्याच्यात समावेश करून आज अशा प्रकारची कारवाई करताय. म्हणजे ह्या जगच्या संबंधीचा कठोर निकाल घेतला पाहिजे. जगला नियंत्रित केले हे संपवलंच पाहिजे जाते, त्याच्यावर तर वाद नाही. पण त्या निमित्तानं चुकीच्या पद्धतीचा फायदा पाडू नये एवढंच माझ्यासारखेला असं वाटतं. आयकर खात्याच्या कारवाईमुळे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बहीण विजया पाटील आणि रजनी इंदुलकर आयकर खात्याच्या रडारवर आहेत. कोल्हापूरमध्ये विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवर छापा घालण्यात आला, तर रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानाहून काही फाईल्स आणि कम्प्युटर जप्त करण्यात आले आहेत. आणि यामुळे एकच खळबळ उडाली आहे, प्रामुख्यानं अजितदादा पवार यांच्या बहिणींच्या कार्यालयावर किंवा काही ठिकाणी घरावर छापा टाकण्यात आला, चौकशी करण्यात आली, आयकर विभागानं ही कारवाई केली आहे.
आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत. स्वतः अजित पवार यांनी अतिशय अस्वस्थ होऊन या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का काय? इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील. पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दुःख आहे. त्या कारवाईबद्दल मला तसं खूप डिटेलमध्ये माहीत नाही, फक्त योगायोगच म्हणावं लागेल की काल जिल्हा परिषदचे इलेक्शनचा निकाल त्या ठिकाणी लागला, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला एक चांगलं असं यश त्या ठिकाणी मिळालं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने रेड केले जातात. ह्याच्यामध्ये कदाचित कालच्या इलेक्शनचं रिझल्ट आणि या रेडचं काय रिलेशन आहे का काय हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल. पण जर राजकीय हेतूतून अशा गोष्टी होत असतील तर आता लोकंसुद्धा या बाबतीत कंटाळलेली आहेत. या रेटच्या बाबतीत आणि या सगळ्या विषयाच्या बाबतीत अजून खोलात जाऊन माहिती ही घ्यावी लागेल. तिकडे मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणात आणखीन वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान आर्यन खानसह इतर 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळेला न्यायालयामध्ये आर्यन खान तसंच NCB वकिलांची चांगलीच खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूनं ॲडव्होकेट माने शिंदे यांनी बाजू मांडली तर NCB बाजूनं LSG अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान आणि इतर 7 आरोपी तसंच NCB वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निकाल दिला. तसंच यावेळेला आर्यन खानसह इतर आरोपींना जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच या अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे. त्यासोबतच NCBनं आपली बाजू मांडण्याचे देखील आदेश न्यायालयानं दिले आहेत. नहीं, आज सब 8 आरोपी को जुडिशियल कस्टडी में रिमांड किए हैं साहब ने, और हमारे बेल एप्लीकेशंस की हियरिंग कल सुबह में 12:30 बजे रखे. नहीं, हमारे रिक्वेस्ट नहीं है, वो कोविड का प्रोटोकॉल है और बिकॉज उनके पास सर्टिफिकेट नहीं है इसीलिए उन लोग अभी इतना लेट हो गया है, इसीलिए उन लोग को वापस NCB कस्टडी में सेफ कस्टडी के लिए रखा है बस. सर, कल के लिए कोई इंस्ट्रक्शन है NCB को जो बेल हियरिंग के लिए रखा? वो उन लोग अपना रिप्लाई फाइल करेंगे और फिर कोर्ट विल हियर बोथ साइड्स एंड डिसाइड ऑन मेरिट्स. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काल या सगळ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पण आजच पुन्हा एकदा जामीन अर्ज करण्यासाठी सुद्धा परवानगी दिली आहे. आज पुन्हा एकदा न्यायालयात आरोपींचे वकील आणि NCBचे वकील यांच्यात जोरदार मुद्दे मांडले जातील. तर अगदी बरोबर आहे मिलिंदजी, काल जो युक्तिवाद झाला त्याच्यामुळे जवळपास 4 ते 4:30 तास हा युक्तिवाद चालला. 8 आरोपी, 1 सरकारी वकील. 8 आरोपी जे आहेत त्यांच्या वकिलांनी त्यांच्या जे ग्राहक आहेत त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी ज्या आरोपींचा वकील पत्र घेतलेलं आहे त्यांची पूर्णपणे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी या सर्वांनी जामिनाकरता अर्ज केलेला आहे पण न्यायालयाने या अर्जावरती सुनावणी घेण्यास काल नकार दिला होता. ती सुनावणी आज ठेवण्यात आलेली आहे. आता ही सुनावणी जेव्हा होईल याच्यामध्ये सरकारी वकील विरुद्ध हे पुन्हा 8 जे वकील आहेत 8 आरोपींचे असा युक्तिवाद पुन्हा पाहायला मिळेल. त्यामुळे हे प्रकरण देखील सुनावणी देखील जास्त काळ लांबेल असं दिसतंय. पण जरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये या सर्वांची रवानगी केली असली तरी जामीन न्यायालय लवकर देऊ शकतं का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. न्यायालय अजूनही तरी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असेल तरी त्यांना जामीन देण्यास न देण्याचा अधिकार किंवा देण्याचा अधिकार हा सर्वस्वी न्यायालयाला आहे. त्यामुळे न्यायालय आज कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती सुनावणी करतं आणि आर्यन खानला आजही जेलची हवा खावी लागते का उद्यापासून तो आजपासून तो घरी जाऊ शकतो हे थोड्या थोड्या स्पष्ट होईल. बर, अजित, अनेक वर्ष किंवा अनेक केसेस तू NCB संदर्भातल्या कव्हर करतोयस. साधारणपणे जे आरोप या सगळ्या प्रकरणात आर्यन खान आणि बाकी सगळ्यांवर ठेवण्यात आले ते पाहता जामीन इतक्या सहजासहजी मिळू शकतो का आणि जर का कोठडी मिळाली तर पुढची प्रक्रिया काय असेल? म्हणजे जसं मी पाहिलं म्हणजे आतापर्यंत जसा या सगळ्या कार्यपद्धती पाहिलेल्या आहेत
तर एनसीबीच्या प्रकरणामध्ये जामीन मिळणं हे तसं खूप अवघड आहे. शेवटी सगळा विषय जो आहे तो किती अमली पदार्थ सापडले आणि त्यांची त्या आरोपीची या प्रकरणामध्ये किती मोठी इन्व्हॉल्वमेंट आहे, याचबरोबर आरोपी जर बाहेर राहिला तर तो जे पुरावा आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, त्याच पद्धतीने साक्षीदार त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न करेल, असे विविध गोष्टी ज्या आहेत ज्या या युक्तिवादामध्ये आज केल्या जातील. पण एकंदर आतापर्यंत जो विषय त्यानुसार अशा पद्धतीनं ज्यावेळी आरोपी असतील एनसीबीमध्ये त्यांना लवकरात लवकर जामीन मिळणं खूप कठीण असतं, त्यामुळे आज जामीन मिळेल का आर्यन खानला हे पाहावं लागेल. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आर्यन खान आणि बाकीच्या सगळ्यांच्या जामीन अर्जाची आज दुपारी सुनावणी होणार आहे आणि पाहूयात या सुनावणीच्या वेळेला नेमकं काय होतं ते. दरम्यान आर्यन खानच्या सोबत कोर्टामध्ये सेल्फी काढणाऱ्या किरण गोसावीशी आणि त्याच्या कुटुंबियांना 12 वर्षांपासून त्यांचे संबंध परस्परांनी एकमेकांशी तोडले तशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. त्याचा आणि आमचा काही एक संबंध नाही असं स्पष्टीकरण किरण गोसावीच्या कुटुंबियांनी दिलं. किरणचे कुटुंबीय ज्या इमारतीत राहतात त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आणि त्याच्याशी मला काही घेणं नाही, त्याला अटक करा गोळ्या घाला काही पण करा काही संबंध नाही माझा. तुम्ही पोलीस अधिकारी रिटायर झालो पण मग अशा प्रकारे मला सुद्धा नाही सॉरी मला सुद्धा ते म्हणजे खूप बॅड फिलिंग होत आहे की अशी अवलाद मी जन्माला घातली. पण मी बऱ्याच वेळा म्हणजे मी आता खूप डिप्रेशन मध्ये. तुम्ही त्रास करून घेऊ नका. नाही मी खूप त्रास करतोय, मी गेले 12 वर्षापासून त्रास करतोय. पहिली गोष्ट त्याचा माझा काही संबंध नाही आहे, त्याला कायद्याने फाशी दिली तरी मला काही घेणं नाही. पण याच्या पलीकडे मी काही बोलू शकत. सर मग असं एवढी इथपर्यंत माणसाची भावना कधी होते जेव्हा त्यांनी काहीतरी आधी केलेलं असेल. पूर्वी मला त्रास सर म्हणजे त्याला दुनियाभरचे सगळ्याचे नाद आहेत त्याला, त्याच्यामुळे त्याचं माझं कधी पटलं नाही. मी पोलीस खात्यात 35 वर्ष नोकरी केली, मी सुपारी पण खात नाही बरोबर प्रामाणिकपणे नोकरी केलेली. सर त्याच्यामुळे मला खूप बॅड फिलिंग होत. काही गोष्टी फॅमिली मॅटर असतात. इथला पत्ता जो आहे ना तो एनसीबी मध्ये तो हा पत्ता दिला आहे. आता त्याच्याकडे तेव्हापासून ते पॅन कार्ड आधार कार्ड आहे ना. नाही 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 त्याचं ते ना पंचन म्हणून जी साईन आहे तुमचा ऍड्रेस म्हणून आम्ही चुकीचं आहे ते द्यायला नको. त्याचं मी आधार कार्ड वरून पण नाव काढून टाकलंय मागच्या वर्षीच. सर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पोलीस अधिकारी आहात, ह्याच्या आधी असे काही प्रकार त्यांनी केलेले होते का ज्याच्यामुळे तुम्ही आज म्हणताय की अशी अवलंब जर घातली नसती आली नसती? त्याला दुनियाभरचे शोक आहे पाहतो त्याच्यामुळे. पण त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला? मला खूप त्रास झाला, मला मानसिक त्रास फार व्हायचा. पोलीस म्हटलं तर स्ट्रिक्ट बरोबर आणि मला स्वतःला ते माझ्या मी जे काम करतो त्याच्या खिलाफ असलं तर मग मला जास्त टेन्शन व्हायचं. तुमचं नाव करा ना भाऊ लहान भाऊ. पण तुम्हाला पण त्रास झाला सगळ्या गोष्टी? फॅमिली होत त्रास आहे मानसिक त्रास. आमचा काही संबंध नाही, आम्ही आमची लाईफ जगतोय. त्याला जसं जगायचं त्याला त्याच्या हिशोबाने लाईफ जगतो. तो कधी माझ्या अंडर राहिलाच नाही, त्याच्यामुळे त्याच्या माझे विचार कधी पटले नाही. विचार पडले ना म्हणून तो त्याला जसं वाटला तसं तो राहतो. अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं एक कारवाई केली ज्याच्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत 8 जणांना एनसीबीनं अटक केली. या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालेला आहे, एक नवीन वळण या प्रकरणाला आलेलं आहे. यातील जे पंच आहेत ते एका विशिष्ट पक्षाचे आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेते जे आहेत नवाब मलिक यांनी केलेला आहे. यातील किरण गोसावी हा ठाण्यात राहणार आहे आणि तो ज्या निळकंठ सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये आता मी उभा आहे. ही इमारत जी आहे या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर तो राहायचा. जवळपास 12 वर्षापासून इथं तो आलेला नाही असं सांगितलं जातं आहे.
त्यांच्या घरच्यांशी आम्ही भेटलो, त्यांचे वडील जे आहेत प्रसाद प्रकाश गोसावी यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं की गेली 12 वर्ष किरण गोसावी याच्याशी माझा काही संबंध नाही आहे, त्याला कोणत्या पद्धतीनं मी आता माझ्या कुटुंबात सामील करून घेत नाही, त्याने अनेक त्रास मला दिलेले आहेत. हे सगळं होत असताना हे बघा, इथे हे 201 आहे, साधना पी गोसावी प्रकाश गोसावी यांचं हे घर आहे, इथं किरण गोसावी राहायचा. पण त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की गेली 12 वर्ष आम्ही त्याच्याशी काही संपर्क ठेवलेला नाही आहे, त्याचे जे वागणं होतं किंवा तो ज्या पद्धतीने वावरतो वागतो हे त्यांच्या मनाविरुद्ध आहे. प्रकाश गोसावी जे आहेत हे पोलीस अधिकारी होते आणि ते रिटायर झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या तत्वानुसार किंवा शिस्तीनुसार जे वागणं आहे किंवा एक सांसारिक वागणं आहे अशा कुठल्याच पद्धतीचं तो वागत नव्हता, त्यामुळे मी त्याला 12 वर्ष आधीच कुटुंबातून बेदखल केलेला आहे. जी माहिती मिळते त्यानुसार किरण गोसावी याच्यावरती मुंबईमध्ये 2 आणि ठाण्यात 2 असे गुन्हे दाखल आहेत, पण या माहितीला अजून दुजोरा दिलेला नाही आहे. हे सर्व होत असताना नेमका किरण गोसावी या प्रकरणामध्ये कसा काय आला, तो पंच कसा काय झाला, तो NCPचा खबरी होता का, आणि ज्या पद्धतीनं त्याने सेल्फी काढलेली आहे कोर्टामध्ये, त्याने आर्यन खानसोबत सेल्फी काढलेली आहे, त्याचबरोबरीने इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत सेल्फी काढलेली आहे, जे पंच आहेत त्यांच्यासोबत सेल्फी काढलेली आहे, ज्यावेळी सगळी कारवाई होत होती त्यावेळी देखील त्यांनी सेल्फी काढलेली आहे. त्यामुळे हा किरण गोसावी नेमका कोण आहे याबाबत अजून माहिती मिळाली नाही आहे, पण हा या सगळ्या घटनेतील एक पंच आहे असं सांगितलं जातं. NCPने स्वतःहून काला खुलासा केलेला आहे. त्याच्या घरी आला असता घरच्यांचं म्हणणं आहे की गेल्या 12 वर्षापासून त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे किरण गोसावी सध्या कुठे आहे आणि त्याचा या सगळ्या घटनेमध्ये पंच व्यतिरिक्त काय रोल आहे हे आता उलगडणं गरजेचं आहे. पुढे दिनांक श्रवणात कोंडेकरसह अजित मांढरे, News18 लोकमत, ठाणे. त्यामुळे हा किरण गोसावी नेमका कोण आणि त्याचे संदर्भ आणि संबंध नेमके कोणाकोणाशी काय काय कसे आहेत, त्यांच्या शेजाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, त्यांनी काय म्हटलंय पाहू. हम जब से आया हूँ समथिंग 10 से 12 साल पहले वो यहाँ रहता था. 10-12 साल से उसका यहाँ कुछ भी संबंध नहीं है और उसके पिताजी से भी संबंध नहीं है. उल्टा वो अपने घर वालों को भी बहुत परेशान करके रख दिया है, बहुत परेशान किया, उन लोगों से कुछ मतलब नहीं है. किरण से और इन लोगों से, ये बेचारे अच्छे हैं, एकदम सीधे साधे हैं. अब उनके पिताजी सर्विस में थे और उनका वहाँ नाम भी है बहुत अच्छा. त्यामुळे जो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दावा केला त्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि आता त्यांनी आणखीन एक पोलखोल करण्याचा इशारा दिलेला आहे. पाहूयात नेमकं काय होतं ते. तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. सुरू करण्यात आले पण विद्यार्थ्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि त्यामुळे त्यांचं लसीकरण झालेलं नाही आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना लोकलनं प्रवास करता येत नाही, कारण 2 लस घेतल्याशिवाय आणि तसं प्रमाणपत्र असल्याशिवाय रेल्वेचा पास मिळत नाही. नेमका हा प्रकार काय आहे, याने नुकसान कोणाचं होतं आहे, निर्णयांमध्ये इतकी परस्पर विरोधाभास का आहे, पाहूयात एक रिपोर्ट. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं नुकसान, लोकलनं करता येत नाही प्रवास, विद्यार्थ्यांचं लसीकरण अपूर्ण, नेमकं जबाबदार कोण. शालेय शिक्षण विभागासह मुंबई महानगरपालिकेने 11वी 12वीचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली, मात्र कनिष्ठ महाविद्यालय सुरू कशी करावीत हा प्रश्न प्राचार्यांना पडलाय, कारण विद्यार्थ्यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना कोरोनाची लस घेता आलेली नाही. स्कूल स्टार्ट झाले आणि आधी कॉलेज स्टार्ट केले पाहिजे होते, पण डायरेक्टच त्यांनी स्कूल स्टार्ट केले लहान मुलांच्या आणि कॉलेजला ठेवलं. तसंच कॉलेजमधून फीज वगैरे सगळ्या घेतल्या आणि कॉलेजच्या मुलांचं काहीच सांगितलं नाही. कोविडची भीती तर आहेच, कारण बसने ट्रॅव्हल कसं करणार, बसने पण गर्दी वगैरे असते, वॅक्सिनेशन नाही घेतलं ट्रेनच्या तिकीट्स पण नाही मिळणार आम्हाला, मग कॉलेजचं ट्रॅव्हलिंग पण कसं होणार, लांब लांबची मुलं येणार तर ते लोक कशी येणार. शाळेचं कसं, आता 1.5 वर्ष तर घरातच काढलं 9वीचं आणि 10वीचं, त्यामुळे जे कॉलेज चालू व्हायला पाहिजे आणि वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे. आता काही एवढं नाही आहे, मुलं हे करू शकतात, सांभाळू शकतात स्वतःला. हां, शाळेने कॉलेजने काळजी घ्यायला पाहिजे, सॅनिटायझर वगैरे सगळं, सगळी सोयी डिस्टन्स ठेवलं पाहिजे मुलांमध्ये. 11वीत गेलेल्या विद्यार्थ्यांचं 9वी 10वीला ऑनलाईन शिक्षण झालं, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं.
अशा परिस्थितीत 11वीचं शिक्षणही ऑनलाईन झालं तर विद्यार्थ्यांचं भवितव्य कठीण होऊन बसेल. मुलांना 10वीपासून ऑनलाईनच शिकायला लागतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकली जेवढं समजायला पाहिजे, म्हणजे जे शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर जेवढं समजलं असतं तेवढं ऑनलाईन समजत नाही. त्यांनी तिथे जाऊन फेस टू फेस जर कन्वे केलं तर त्यांना जे काही प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह होऊ शकतात. आणि त्यासाठी एक सिक्युरिटी म्हणून त्यांनी शासनाने कमीत कमी व्हॅक्सिनेशन पण करायला हवं. बाहेरून जे मुलं येतात किंवा आम्हाला जे कॉलेजला जायचं आहे तर आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. आम्हाला व्हॅक्सिनेशन नाही आणि ट्रेनमध्ये खूप रस असते, त्यामुळं व्हॅक्सिनेशन आम्हाला गरजेचं आहे. ऑनलाईनमध्ये जे त्या लेवलपर्यंत कळत नाही, पण प्रॅक्टिकलमध्ये जे फेस टू फेस टॉकिंग असतं टीचर लोकांसोबत तर ते आम्हाला कळतं, म्हणजे व्हर्च्युअली आम्हाला ते समजतं टीचर लोकांशी बोलणं. लोकलनं प्रवास करता येणार नसल्यामुळे विद्यार्थी अन्य साधनांचा वापर करू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झालाय. सध्या मी असा विचार करतोय की ते दोन प्रत्येक पोर्शन जी मुलं ऑफलाईनमध्ये वर्गात येतील त्यांच्यासाठी शिकवलं जाईल, तोच पोर्शन त्याच्यावरती परत येणारे लेक्चर्स जे आले नव्हते त्यांच्यासाठी होईल, किंवा मग आम्ही वर्गातच कॅमेऱ्याची अरेंजमेंट करून ॲट अ टाईम दोन्ही मुलांना वर्गात आलेत त्यांना आणि जे घरी आहेत त्यांच्यासाठी लेक्चर देण्याचा प्रयत्न करतोय. काही महाविद्यालयांनी विज्ञान विषयाच्या प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावण्याचा विचार सुरू केलाय आणि याबाबत निर्णयही घेण्यात येणार आहे. तुम्ही डोंबिवलीच्या मुलांना कसं सांगणार टॅक्सी करून या? बसेसचं आपण बघतो, सकाळच्या वेळेला तुम्ही कॉलेजेस चालवतायत, सकाळच्या वेळेलाच जे कामाला जाणारी जी गर्दी असते जी बसेसमध्ये जाते, बसेसमध्ये विद्यार्थी जाऊ नाही शकत आहे, बसेसमध्ये विद्यार्थी ट्रॅव्हल नाही करू शकत आहे, बसेसने जर ट्रॅव्हल करतोय तर त्याचे लेक्चर्स मिस करतोय. तर प्रॉब्लेम समजून घेऊन सगळ्यात आधी तर तुम्ही हा विचारच केला नव्हता का? एकूणच महाविद्यालय सुरू करण्याबाबत आणि ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केलेत. मुंबईसह राज्यामध्ये शाळा सुरू झाल्या आणि त्याचबरोबर सरकारनं ज्युनियर कॉलेजेस सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू होऊन एक आठवडा झाला, परंतु ज्युनियर कॉलेज मात्र अजूनही सुरू झालेले नाही. यंदाच्या वर्षी 11वीला गेलेल्या मुलांना तर 9वी आणि 10वी या दोन्ही वर्षांमध्ये ऑनलाईन घरनं शिक्षण घेणं अनिवार्य होतं, कारण कोरोनाचं संकट अगदी शिघेला होतं. आत्ता या मुलांना जर महाविद्यालयांमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना लसीकरण झालेलं आहे, 18च्या आतली ही मुलं आहेत आणि पालकांना सुद्धा भीती मनामध्ये आहे, कारण ही मुलं येणार कशी? व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि थेट जाऊयात, सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी रुईया कॉलेजच्या परिसरात आहेत. सुस्मिता, कॉलेजेस सुरू करणं, तिथे मुलं येणं चांगली गोष्ट आहे. शाळा सुरू झाल्या तर कॉलेजेसही सुरू झाली पाहिजेत. काही ठिकाणी काही क्लासेस वगैरे सुरू आहेत, लोकं जातात, पण विदाउट तिकीट जातात मग? खरं तर मुंबईसह महाराष्ट्रामधल्या शाळा सुरू होत असताना ज्युनियर कॉलेजच्या बाबतीतला निर्णय घेण्यात आला, तो शिक्षण विभागाकडनं. ज्या पद्धतीचे नियम हे शाळांसाठी लागू होतात त्याच पद्धतीचे नियम ज्युनियर कॉलेजेससाठी म्हणजेच 11वी 12वी या दोन वर्गांसाठी लागू होत असतात. या एका निकषाने जर लहान मुलं, आता शाळा ज्या असतात त्या पालक हे ज्या घर म्हणजे त्यांचं जे घर असतं त्याच्या आजूबाजूच्या 100-200 मीटरच्या परिसरामध्येच पालक घर घेतात किंवा जाणं येणं सोयीस्कर असतं. त्या मुलांना बसने किंवा फार तर फार एखादी स्कूल व्हेकल असेल त्याने जाणं परवडतं किंवा ते सोयीस्कर असतं. परंतु 11वी 12वीला जी मुलं येत असतात ते अगदी मुंबईतली जी नामांकित कॉलेजेस आहेत तिथं येणारी मुलं ही मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात नाही तर अगदी मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेने प्रवास करत येत असतात. या मुलांना आता जर महाविद्यालयांमध्ये बोलवायचं असेल तर पर्यायी व्यवस्था कोणतीही नाही. महाविद्यालय त्यांच्यासाठी कुठलीही बस किंवा अशी कुठली व्यवस्था करू शकत नाही. रेल्वेनं प्रवास करताना या मुलांना अनुमती नाही, त्यामुळं ज्या पद्धतीचे निकष आहेत फक्त कायदेशीर बाबी पूर्ण करत ज्युनियर कॉलेजेस सुरू करण्यात आले, परंतु त्यासाठी मुलं पोहोचणार कशी हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. एकीकडे ज्युनियर कॉलेजेसच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला, परंतु उच्च महाविद्यालयांमध्ये जी मुलं आहेत म्हणजे पदव्युत्तर शिक्षण जी मुलं घेत आहेत त्यांचं लसीकरण सुरू झालं आहे, कारण ते वयवर्ष 18च्या पुढची आहेत. या 18 वर्षाच्या वरील मुलांच्या कॉलेज सुरू करण्याबाबत कुठलीही स्पष्टता आलेली नाही आहे. आणि या मुलांचं तर 11वी 12वीच्या मुलांपेक्षाही मोठं नुकसान आहे.
कारण टीवायची जी मुलं या गेल्या 2 वर्षामध्ये पास झालेली आहेत त्यांना ना कुठे इंटर्नशिप मिळाली ना नोकरीच्या विशेष संधी मिळाल्या, कारण कोविडमुळे ज्यांचे नोकऱ्या होत्या त्याही गेल्या होत्या, त्यामुळं नवीन रोजगार कुठल्याही बाबतीत या मुलांना मिळालेला नाहीये. या मुलांच्या टीवायच्या एसवायच्या एफवायच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने झाल्या. त्यामुळं सुस्मिता, आता ही 11वी 12वीची मुलं मुळात कॉलेजेसना यायला लागलेत का? कॉलेजेसला प्राध्यापक येऊन मग रिकाम्या वर्गात शिकवणार का जर का मुलं येणार नाहीत तर? आणि मग जर का मुलंच येऊ शकत नाही आहेत तर कॉलेजेसनी किंवा कॉलेजच्या प्रशासनानं प्राचार्यांनी शासनाकडे या संदर्भात काही लिखित स्वरूपात कळवलं आहे का की अहो लस तर द्या आधी, मुलं येणार कशी? खरं तर 11वी 12वीचे जे कॉलेजेस आहेत ते सोमवारी सुरू होणं अपेक्षित होतं, म्हणजे आता अगदी 4-5 दिवस झाले, आठवडा होत येईल शनिवारी जर आपण बघितलं तर, 1 आठवडा पूर्ण होईल. परंतु एकही ज्युनियर कॉलेज सुरू नाही झालं. खरं तर मागच्या आठवड्यातच ज्युनियर कॉलेज सुरू होणं अपेक्षित होतं. पालक तयार आहेत, विद्यार्थी तयार आहेत यायला, आणि महाविद्यालयसुद्धा तयारीला लागलेले आहेत की विद्यार्थी येतील या अपेक्षेने. परंतु कुठली व्यवस्था नसल्यामुळे त्यांना येणं शक्य नाही आहे. काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की फक्त सायन्स प्रॅक्टिकल असेल किंवा काही विशेष आवश्यकता असेल तरच मुलांना बोलवावं, अन्यथा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडावा. शिक्षण विभागाच्या मते शिक्षण मुलांचं थांबलेलं नाही आहे, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, त्यामुळं दोन्ही पर्याय आहेत. मुलांना जे सोयीस्कर आहे त्यांनी निवडावं, किंवा जर तुम्ही कॉलेजच्या परिसरामध्ये राहत असाल तर तिथून तुम्ही कॉलेजला या, हाही एक पर्याय शिक्षण विभागानं विचारात घेतला होता. परंतु तो तात्विकदृष्ट्या बघायला गेला, एकूणच सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर तो पटणारा किंवा सोयीस्कर विचार नाही. कारण अगदी परेलमधला मुलगा जरी दादर किंवा माटुंग्यामधल्या कॉलेजला येत असेल तर त्याला 100 रुपये टॅक्सीचा खर्च आहे, बसने त्याला गर्दीत नाही यावं लागेल. त्यामुळे सगळ्या समस्यांच्या विळख्यामध्ये विद्यार्थी महाविद्यालय असल्याचं आणि पर्याय पालक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे निर्णय घेतानाही काहीसा गोंधळ आहे आणि निर्णयाची अंमलबजावणी करताना तर आहेच आहे. या सगळ्यात सुसूत्रता काही ठिकाणी दिसत नाही आहे. आपण अपेक्षा करूयात सुस्मिता की शासनाचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे प्रतिनिधी यातून काहीतरी मार्ग काढतील, जेणेकरून 8वी ते 10वीच्या शाळा सुरू झाल्या तशी कॉलेजेससुद्धा सुरू होतील. खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र. आणि आता बातमी सामनाच्या अग्रलेखाची. जनतेनं भाजपला जमिनीवरतीच ठेवलं अशा शब्दात सामनातून भाजपला चिमटे काढण्यात आले. महाविकास आघाडीची जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये जी बाजी मारली गेली आहे त्यातूनच स्पष्ट होत आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या जनतेनं भाजपला जमिनीवरतीच ठेवलं. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काही ठिकाणी स्वतंत्र लढले तरी भाजपला पुढे जाता आलं नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे भाजपकडे मनाचा मोठेपणा नाही असं सामनानं आजच्या अग्रलेखात म्हटलंय. खरं तर विरोधी पक्षांकडे विशाल मन उरलंय का असा प्रश्नही सामनामधून उपस्थित करण्यात आलाय. पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे स्वतंत्रपणे लढूनसुद्धा भाजपला पुढे जाता आलं नाही. याचा अर्थ असा आहे की भाजपला जनतेनं जमिनीवरतीच ठेवलंय, महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. आणि राज्यातल्या विरोधी पक्षाकडे एवढं मोठं मन उरलंय का असा प्रश्न सामनात उपस्थित करण्यात आलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा news18lokmat.
सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधल्या तालिबान नेत्यांनी मंगळवारी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच भेट घेतली. या गटाला आशा आहे की देश आर्थिकदृष्ट्या कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अशा अवस्थेत आपली तिजोरी पुन्हा एकदा भरण्याचा मार्ग मोकळा करता येऊ शकेल. ब्रिटिश पंतप्रधानांचे उच्च प्रतिनिधी सर सायमन गॅस आणि अफगाणिस्तान मिशनचे प्रभारी मार्टिन लॉंगडन यांच्याशी तालिबान यांनी भेट घेतली आहे. एकेकाळी अफगाणिस्तानच्या खडकाळ पर्वतांमध्ये योद्धा म्हणून नाव कमावलेले पोलिक कर्मचारी सध्या तालिबानची राजधानी काबूलच्या रस्त्यांवर गस्त घालण्याचं काम करतायत. अफगाणिस्तानच्या राजधानीत अशरफ घनींच्या आधीच्या सरकारच्या काळात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर होती. दरोडे आणि अपहरणं ही रोजची घटना होती. आता पुन्हा एकदा चोऱ्या माऱ्या वाढल्यानं पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे. काहींनी अफगाणिस्तान सैन्यानं सोडून दिलेल्या अमेरिकन बनावटीच्या AK-47 असॉल्ट रायफल्सची विक्री केलेली आहे. हेच लोक या मारामारी करण्याच्या प्रकारांमध्ये आघाडीवर आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इवान ड्यूक यांनी मंगळवारी सांगितलंय की व्हेनेझुएलाचा प्रमुख सीमा ओलांडण्याचा निर्णय देशाचे नेते निकोलस मड्युरो यांना राजकीय पाठिंबा वाढवण्यासाठी घेतला गेलेला होता. व्हेनेझुएलामध्ये पुढील महिन्यात स्थानिक आणि प्रादेशिक निवडणुका होणार आहेत. असं असलं तरी ड्यूक म्हणालेत की त्यांनी केवळ लोकांच्या फायद्यासाठी सीमा पुन्हा ओलांडण्यास समर्थन दिलं होतं. अफगाणिस्तानमधनं अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानं आणि फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाशी कोट्यवधी डॉलर्सच्या पाणबुडी कराराचं नुकसान केल्यानं युरोपियन युनियनच्या नेत्यांनी मंगळवारी पहिल्यांदाच त्यांच्या युक्तिवादामुळे युरोपला अधिक संरक्षण स्वायत्ततेची गरज असल्याचं मत मांडलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 27 सदस्यीय गटानं आपल्या दीर्घकालीन सहयोगींसोबत काम करत राहण्याची गरजही व्यक्त केली. परंतु स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व वाढवण्याची आवश्यकता यावर जास्त जोर दिला गेला. संपूर्ण ब्रिटनमध्ये इंधन पोहोचवण्यासाठी ट्रक चालकांची कमतरता कायम असल्याकारणामुळे अनेक गॅस स्टेशन्सवर रिकामे पंप आणि लांब रांगा लागल्याचं दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे. या कारणामुळे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी सोमवारी पूर्व लंडनमधल्या ब्लॅकवॉल बोगद्यात प्रवेश रोखलेला होता. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी इशाराही दिलेला होता की पुरवठा साखळीमध्ये समस्या आणि अन्न आणि इंधनाची कमतरता ख्रिसमसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ऑपरेशन एस्केलिनचा भाग म्हणून सुमारे 200 लष्करी जवान तैनात करण्यात आलेले आहेत. इंधन संकटामुळे प्रभावित झालेल्या पेट्रोल स्टेशन्सना पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पॅरिसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राजकुमारी ॲनीनं सोमवारी युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स कार्यक्रमाच्या सर्वोच्च महिला शास्त्रज्ञ आणि पारितोषिक विजेत्यांची भेट घेतली. युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट झाली. भेटीदरम्यान राजकुमारीनं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले यांचीही भेट घेतली आहे. युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स प्रोग्रामची स्थापना विज्ञानाद्वारे जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्नशील महिलांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी करण्यात आलेली आहे. कोसोवो आणि सर्बियाकडून सांगितलं गेलेलं आहे की वाहन परवाना प्लेट्सवरच्या वादातनं निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या करारानंतर ते कारच्या नंबर प्लेटवर एकमेकांचं राज्य चिन्ह झाकण्यासाठी स्टिकर्स वापरताय. शनिवारी नेटोच्या नेतृत्वाखालील कोसोवो फोर्स मिशननं 2 कोसोवो सर्बिया सीमा क्रॉसिंग जवळच्या क्षेत्रांना 2 आठवड्यांसाठी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी युरोपीय युनियनद्वारे एक विशेष द्विपक्षीय आयोग तयार करणं अपेक्षित होतं. KFOR हे 28 देशातल्या सुमारे 4,000 सैनिकांसह नेटोच्या नेतृत्वाखाली तैनात असून संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन आणि इतरांद्वारे सुद्धा समर्थित आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात 11 जणांचा मृत्यू झालाय. 5.7 इतक्या क्षमतेचा हा भूकंप होता. या भूकंपात 200 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये. बलुचिस्तान प्रांतात हरनाईपासून 14 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं दिलेली आहे. पृष्ठभागाच्या खाली 20 किलोमीटर खोल हा केंद्रबिंदू होता.
जगात सर्वात प्रथम मलेरिया मॉस्केरिक्स या लसीचा वापर केनियामध्ये केला जातो आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. मुलांच्या वॉर्डमध्ये 70% मुलं मलेरिया बाधित आढळत होती, पण आता हे प्रमाण 16 मुलांमध्ये 3 बाधा इतकं कमी झालेलं आहे. ही लस केवळ 30% प्रभावी आहे आणि यासाठी 4 आवश्यक आहेत. काही महिन्यांनंतर लसीपासून संरक्षणाचं प्रमाण कमी होतं. अमेरिकेत डॅलसमधल्या एका विद्यार्थ्यानं शाळेच्या परिसरात गोळीबार केला, ज्यामध्ये 4 जखमी झालेत. हल्लेखोरानं घटनास्थळाहून पळ काढला. आर्लिंग्टनमधल्या टिम्बरव्ह्यू हायस्कूल